सुंदर अशा कथेचं नाव आहे सुनेचं मन। वीकेंड होता, अश्विनी आज 2 दिवसाच्या सुट्टीसाठी माहेरी जाणार होती। ती नेहमीप्रमाणे सकाळचा नाश्ता बनवून निघणार होती, पण प्रभाताई म्हणजेच अश्विनीची सासू आज वेळ होऊन गेली तरी उठली नव्हती। तिने लगेच नवऱ्याला आवाज दिला, अंकित बघ जरा आज आई कशा अजून उठल्या नाहीत। रोज त्यांची या वेळेला वीकेंडला पण देवपूजा झालेली असते, पण आज आई अजून अंथरुणातच आहेत। अंकित म्हणाला, अगं लागली असेल तिला झोप, झोपू दे की, असं म्हणत तो पार्किंग मध्ये कार वॉश करायला गेला। हिचं मन काय लागत नव्हतं। ती लगेच सासरी आंघोळीला जाताना पप्पा आई अजून झोपल्यात असं म्हणत आई अजून का झोपल्या ते बघायला गेली आणि आवाज दिला, आई ओ आई काय ओ आज उठायचं नाही का, देव सगळे वाट बघताहेत, आज त्यांची आंघोळ राहिली म्हणून, असं म्हणत तिनं विचारलं, तुम्हाला बरं वाटत नाही का आणि लगेच ताप आहे का चेक केला। आई तापाने फणफणत होत्या। अश्विनीने लगेच काय वो पप्पा तुम्ही पण सांगितलं नाहीत विचारल्यावर, असं म्हणून तिने सासऱ्यांना विचारलं असता सासरे लगेच म्हणाले, अगं तुम्हाला सांगणारच होतो, सकाळी 5 वाजल्यापासून तिला ताप भरला आहे, पण तुझी आई बोलली की अहो तापच आहे ना, त्यांना नका सांगू, 1 दिवस मिळतो आरामाचा, त्यांना पण झोपू दे की अर्धा एक तास नेहमीपेक्षा जास्त, आणि आज अशी ही अश्विनी तिच्या आईकडे जाणार आहे, तुम्ही काही सांगू नका, असं बोलून तुझ्याच आईने मला थांबवलं, आणि एक घरातली गोळी द्या आता, मग जाऊ 11 वाजता फॅमिली डॉक्टरकडे, असं बोलली म्हणून तुला नाही सांगितलं ग, आणि सासरी आंघोळीला गेले। अश्विनीने लगेच अंकितला आवाज दिला, पार्किंग मध्ये तो पण आला आणि तिनं सगळं आईबद्दल सांगितलं। अंकित आणि अश्विनी बोलत होती, आई अजून आज उठल्या नाही, पण मीच म्हटलं झोप लागली असेल म्हणून। अश्विनीने सासूला लगेच फ्रेश व्हायला सांगितलं आणि गरम गरम उपमा करून दिला, आणि आई तुम्ही पुन्हा आराम करा, मी देवपूजा करून घेते, असे बोलून ती देवपूजा करायला गेली। इतक्या वर्षामध्ये पहिल्यांदाच पप्पाने समजूनच पहिल्यांदा स्वतःच्या स्वतः नाश्ता हाताने घेतला। अंकितला आवाज देत आईने सांगितले, तू आधी अश्विनीला घरी सोडून ये, मग आपण जाऊ डॉक्टरांच्या कडे। यावर अंकित म्हणाला, ते तू आणि अश्विनी दोघी बघा आणि मग मला सांगा। अश्विनीनं अंकितचं आणि आईचं बोलणं ऐकलं आणि म्हणाली, आई आपण आधी डॉक्टरांच्या कडे जाऊ, मग पुढे काय करायचं ते बघू। तिने अंकितला सांगितलं, मी नेक्स्ट वीकेंडला जाईन घरी, आता इथे माझी गरज आहे, असं बोलून तिने लगेच माहेरी फोन लावला आणि येत नसल्याचं कळवून टाकलं। अंकितचे पप्पा म्हणजे अश्विनीचे सासरे पेपर वाचत हे सगळं ऐकत होते। ते लगेच म्हणाले, अगं अश्विनी चालेल तू आईकडे गेलीस तर, मावशींना 2 वेळच्या जास्त पोळ्या आणि भाजी बनवायला सांगेल मी 2 दिवस, इथे होईल सगळं मॅनेज। अश्विनी पण लगेच म्हणाली, अहो पप्पा माझं जाणं महत्वाचं नाही आहे, असं म्हणून ती सासूच्या रूम मध्ये गेली आणि पुन्हा एकदा ताप चेक केला। मग डॉक्टर कडून आल्यावर सासू आणि सासरे दोघेही अश्विनीला उद्देशून म्हणाले, तुझ्यासारखंच आमच्या पण मुलीनी तिच्या सासरी राहावं असं वाटतं आम्हाला, अश्विनीला शब्दाचं प्रेम दिलं। अश्विनी लगेच म्हणाली, अहो ताई पण घेतायत की सगळं नीट सांभाळून, त्यांना कशाला काय बोलता उगीच, असं म्हणत सासूला ज्यूसचा ग्लास हातात दिला आणि नंदीला फोन लावून आईबद्दल सांगितलं। तर ननंद पण लगेच, अगं वहिनी तू असताना मला तिकडची काळजी नाही वाटत, असं बोलून अश्विनीला खुश केलं। इकडे सासूला औषध न घेताच खूप बरं वाटलं। या सर्वातूनच आपल्याला लक्षात येतं की नात्यांची गरज समजली तर खूप छान नाती एकमेकात अजून मिळून मिसळून राहतील। अशा छान छान कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।